जळगाव सिव्हिल हॉस्पिटलचा एक नवीन प्रकार आज भोंगळ कारभार समोर आलेला आहे. नवजात शिशूंची अदलाबदल. नवजात शिशूंचा जन्म होतो मात्र एक तासात सांगण्यात येतं की हा बाळ तुमचं नाही, हे दुसऱ्याचं आहे. डिलेव्हरीसाठी दोन लेडीजला आज सकाळी 11:30 दरम्यान इथे ॲडमिट केलं गेलं. डिलेव्हरीनंतर बाळाच्या वडिलांना सांगण्यात आलं की तुम्हाला मुलगा झालेला आहे. संपूर्ण कुटुंब आनंदात आनंद साजरा करत असतानाच मात्र अर्धा तासानंतर नर्स पुन्हा बाहेर येते आणि सांगण्यात येतं की तुम्हाला आता मुलगी झालेली आहे, मुलगा झालेला नाही आहे. अशातच ते कुटुंब अगदी गोंधळून जातं. सेम केसमध्ये दुसऱ्या लेडीजचंसुद्धा डिलेव्हरी झालेल्या त्यांनासुद्धा असं सांगण्यात येतं की तुम्हाला मुलगी नाही, आता मुलगा झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आज दिवसभर या प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मुलाचे आईवडील आणि कुटुंब मात्र दिवसभर फार चिंतेत दिसत आलं. सकाळची घटना आहे सर, स्वतः माझ्या पत्नीसोबत घडलेली की पत्नीला ऑपरेशन थिएटरला नेलं होतं. इमर्जन्सी होती, डॉक्टर बोलले की सीझर करावं लागेल तर त्यासाठी इमर्जन्सीमध्ये न्यावं लागलं सीझरसाठी. तर मग सीझर झाल्यानंतर सिस्टर बाहेर बाळाला घेऊन आले तर तिथे आम्ही बघितलं की मुलगा आहे आणि खात्री करून घेतली की मुलगाच झाला आम्हाला. आणि नंतर सिस्टरने आम्हाला तिकडे वार्डामध्ये घेऊन गेले होते. तर 20-25 मिनटानंतर बाळ आमच्याकडे होतं, मुलगा आमच्याकडे होता. नंतर 20-25 मिनटानंतर बोलले की तुम्हाला मुलगा नाही, मुलगी झाली आहे. असा एवढा निष्काळजीपणा झाला सर. मागणी आमची एकच आहे की सर DNA हे व्हायला पाहिजे, DNA चेकिंग. मग DNA मध्ये जे रिपोर्ट येईल ते मान्य जातील सर आम्हाला. आधी मुलगा दाखवला आणि नंतर 20-25 मिनटानंतर म्हणजे अर्धा तासानंतर तुम्ही म्हणताय की तुम्हाला मुलगा नाही, मुलगी झाली आहे. प्रशासनाने या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे. आज माझ्यासोबत झाला आहे सर, उद्या कोणासोबत व्हायला नको एवढीच माझी मागणी आहे. अशातच मुलाच्या आईवडिलांनी या ठिकाणी DNA मागणीची मागणी केलेली आहे. DNA चाचणी करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा, हीच मागणी आता या बाळाच्या आईवडिलांकडून होत आहे. अशाच प्रकारची गोंधळ जर यापुढेही देखील चालू राहिला तर यापुढे सर्वसामान्य लोकांनी आपल्या घरातील पेशंटला कुठल्या बेसवर ॲडमिट करावं हाच एक मोठा विषय आता जळगाव प्रशासनासमोर येतो आहे. जळगाव मनीष जोग, मुंबई तक.